सलग दुसऱ्या वर्षी नागपूरच्या संत्रा उत्पादकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीमुळे संत्रा उत्पादकांना संकटाचा सामना करावा लागतोय. एकीकडे 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्यामुळे आणि बँकेतून पैसे काढण्यावर आलेल्या मर्यादेमुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांना देण्यासाठी पैसे नाहीत अशा कात्रीमध्ये संत्रा उत्पादक सापडलाय. 25,000 ते 40,000 रुपये टन दरानं विकल्या जाणाऱ्या संत्र्यांची किंमत आता 15,000 ते 25,000 खाली आली आहे. तर दरवर्षी या काळात सुमारे 300 वाहनं भरून संत्री या मंडीत येतात, मात्र आता इथे येणाऱ्या वाहनांच्या गावातून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या देखील रोडावली आहे. जेव्हा 8 तारखेच्या अगोदर जे संत्री मी आणत होतो ते संत्रे रोज इथे 35,000-40,000 रुपये टन खपत होते. आता एकदम हे नोटाची बंदी आल्यामुळे एकदम संत्र्याचे रेट 15-20 रुपयापर्यंत येऊन गेले. आज माझे संत्रे 18 रुपये किलो खपले. तो आणल्यानंतर आज माझे संत्रे 20 रुपये किलो खपले आणि 20 रुपये किलो खपल्यानंतर बी मला जुन्या नोटा मिळत आहे. ह्या नोटा अगर विड्रॉल बँकेत टाकल्या विड्रॉल करायला तर 2,000 मिळते. 2,000 मिळाल्यानंतर कोणी घ्यायलाच तयार नाही, मजूर पण घ्यायला तयार नाही, कारण म्हणते आम्ही चिल्लर कुठे करावा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.